मुंबई के गुवंडी में गुवंडी बिग बैश 2023 क्रिकेट मैच का आयोजन किया गया, जिसमें इस अवसर पर मुख्य अतिथि दीपक महेश्वरी के शुभ हाथों से श्रीफल फोड़कर क्रिकेट मैच की शुरुआत किया गया। साथ ही मुख्य अतिथि दीपक महेश्वरी ने सभी खिलाड़ियों को शुभेच्छा दिया और सभी का मनोबल बढ़ाया, जिसमें इस अवसर पर आए हुए मुख्य अतिथि दीपक महेश्वरी का सभी युवाओं ने आभार व्यक्त किया। ऐसा है कि चेंबूर में क्रिकेट का एक बहुत बड़ा जुनून है, चाहे वो चित्रागम हो, ट्रॉम्बे हो, पाइलीपाड़ा हो, चाहे वो गोवंडी हो, चाहे वो चेंबूर स्टेशन हो। कि मेरे ख्याल से मुझे लगता है फ्यूचर अच्छे क्रिकेटर्स चेंबूर से निकलने चाहिए और इसको एक प्रोत्साहन मिलना चाहिए। ये जो पाटिल मैदान है, एक अच्छा मैदान इनको मिला है, लेकिन मेरे ख्याल से इसमें कुछ कमियां हैं, इसको पूरी करना चाहिए। और अगर BMC नहीं करती तो विजय हमारा यहाँ पे युवा सेना पदाधिकारी बड़ा पदाधिकारी है, मैं चाहूँगा बैठ के डिस्कस करें, इसमें जो खर्चा आएगा अपन करेंगे और इस मैदान को और ढंग से क्रिकेट के लिए बना के लेंगे तो लोगों के लिए, बच्चों के लिए काम आवे। हर साल ये जो टूर्नामेंट फिक्स है, हर साल इसी वक्त होता है और इस बार इनका जुनून और जोश थोड़ा ज़्यादा है। पिछले साल से बेहतरीन बना है ये टूर्नामेंट और मैं इनको इसके लिए बधाई देता हूँ और इनसे विनती करूँगा कि ऐसे टूर्नामेंट्स करते रहे और युवा पीढ़ी को एक खेलने का अवसर मिले हमेशा। या ग्राउंडवरती नेहमीच क्रिकेट सामने भरवले जातात, पण हे जे सामने होत आहेत माझ्यामध्ये हे बिग बॅचचं हे पहिलंच वर्ष आहे। मागच्याही जे GPL झालेलं यावेळी पहिलंच वर्ष आहे, पण ह्या जे आपण हे टूर्नामेंट होतं या टूर्नामेंटमध्ये जे इकडचे स्थानिक खेळाडू आहे त्यांनाच पहिलं प्राधान्य दिलं जातं। ह्यातूनच आपला एक चांगला खेळाडू तो बाहेर आपल्या मुंबईचं प्रतिनिधित्व नक्की करेल, याची मी आपल्या सर्वांना मी एक शाश्वती देतो। आणि आम्हाला नेहमी जे काही आम्हाला क्रिकेटचे सामने असून दे, कुठचेही स्पोर्ट्सचे सामने असून दे, आम्हाला आमचे दीपक महेश्वरी साहेब नेहमीच आमच्या मागे खंबीरपणे आम्हाला उपलब्ध असतात, आम्हाला नेहमी त्यांची मदत असते। काही पण अडचणी असून दे, आता आपल्यासमोरही त्यांनी सांगितलं की ग्राउंडमध्ये काही कमी असेल तर तुम्ही मला सांगा, आम्ही आपण बसून महानगरपालिका असून दे, नाही तर स्वतःच्या ह्याच्यावरती पण ते प्रॉब्लेम जे काय असेल ते सॉल्व करायला तयार आहेत। धन्यवाद बोलतो मी दीपक महेश्वरी साहेब, आपण वेळात वेळ काढून आमच्या इथे तुम्ही आलात, धन्यवाद। यात 8 टीम खेळतात, हे 8 टीम इकडच्या स्थानिक आहेत। इथे गोंडी गाव, बोर्ला गोंडी गाव हे 2 गाव मिळून एक जी गावाची एकी असते। इथे सर्व या क्रिकेटच्या टूर्नामेंटमुळे इकडचे जे स्थानिक खेळाडू आहेत ते सर्व एकत्रित झालेले आहे। दोन्ही गाव जे पूर्वी जे आपापसात भांडायचे, पण या क्रिकेटच्या अशा टूर्नामेंटमुळे सर्वजण एकत्र झालेले आहेत। आणि मी गोवंडी 11 जी आमच्या गोवंडीतील एक अग्रेसर अशी असा संघ आहे जो आपल्या मुंबईच्या बाहेरही खेळायला जातो, यांचंही चांगला पुढाकार घेऊन ही टूर्नामेंट आयोजित केलेली आहे। मी त्यांनाही धन्यवाद बोलतो की असंच त्यांनी की गावाच्या एकीसाठी आणि गावाचं नाव बाहेर मुंबईच्या बाहेरही नेण्यासाठी आपण जो प्रकल्प असा राबवला आहे, मी खरंच धन्यवाद बोलतो आपल्याला आणि पुढील वाटचालीस गोवंडी 11 संघास शुभेच्छा देतो। 8 संघांनी प्रवेश घेतला आहे इथे। 8 संघांना घ्यायचं म्हटलं की आपल्या गावातली जी मुलं आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांना बाहेर जाऊन खेळायची संधी मिळावी। आम्ही जेव्हा कुठे बाहेरच्या संघाला एंट्री करतो तेव्हा आम्ही जेव्हा बोलतो की गोवंडी 11 हा संघ आहे, गोवंडी गोळ्या, तर आम्हाला विचारतात हा संघ कुठला आहे, तरी आमच्या नावाची आम्हाला एक दहशत करायची आहे, बाहेर जाऊन पहचान करायची आहे, ओळख दाखवायची आहे की आम्ही खेळ, आमच्या पुढे प्लॅटफॉर्म भेटतो ते खेळ आणि पुढे जाऊ, त्यासाठी हा प्रयत्न आमचा आहे। आणि आम्ही हा नेहमी दरवर्षी चालू ठेवू आणि आमचे साहेब आहेत, आमच्या पाठीशी उभे आहेत, तर हे असल्याने आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आमचा हा टूर्नामेंट जो कंटिन्यू चालत राहणार। त्यांच्या हस्ते सुरुवात करायचं हे आहे की त्यांना क्रिकेटचा खूप छंद आहे, आम्ही बघतो ते चित्ताकॅम असो, ट्रॉम्बे असो, तिथे तिथे ते मुंबई कुठे असो त्यांना क्रिकेटसाठी उद्घाटनाला खूप उत्सुकता असते आणि ते आवडीने येतात, आपला वेळात वेळ काढून येतात। आणि आम्हाला जे त्यांनी प्राधान्य दिलं आहे आम्ही त्याचा संधीचं सोनं करू आणि त्यांना नक्कीच आम्ही दाखवू कुठेतरी गोवंडी 11 हा संघ जे पूर्ण खेळतात आमची कुठेतरी एक फायनल म्हणून सांगू, भाई आम्ही आज जिंकलो आहे, तुम्ही जे आम्हाला प्लॅटफॉर्म दिला आम्ही त्याच्यावरती खरे उतरलेलो आहेत। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सही। CEN News देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।